यावर्षी 25 जुलैलाच मोडक सागर धरणानं आपली पाणी पातळी ओलांडली आहे. या धरणातून 9% पाणीसाठा मुंबईला केला जातो. प्रतिदिन या धरणातून 455 दशलक्ष लिटर इतका पुरवठा केला जातो आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकीच एक धरण म्हणजे मोडक सागर धरण. आपण पाहू शकता की जवळपास या ठिकाणी 450 चौरस किलोमीटर अंतरावर वसलेलं हे धरण जे आहे हे या ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. जर या धरणाची खोली पाहिली तर 82 मीटर खोली जी आहे ह्या धरणाची आणि या धरणातून जवळपास म्हणजे आपण पाहिलं की या धरणावरती मध्य वैतरणा अपर वैतरणा अशा पद्धतीची धरणं जी आहेत यातून पाणी जे आहे ते आणलं जातं. जवळपास 1400 ml पाणी साठा जो आहे हा दर दिवशी याच धरणातून जो आहे हा मुंबईकरांना उपलब्ध होत असतो. मोडक सागरचा जर विचार केला तर एकूण मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्यापासून 9% इतका पाणी साठा जो आहे हा या ठिकाणी मुंबईकरांना याच मोडक सागर धरणातून जो आहे मिळत असतो. आपण पाहू शकता दुसरीकडे याच धरणाच्या बाजूला जे आहेत ही आपल्याला जे दरवाजे पाहायला मिळतात या धरणासाठी जे आहेत 8 दरवाजे जे आहेत ह्या 8 दरवाजे बांधण्यात आलेले आहेत. या 8 पैकी 4 दरवाजे जे आहेत हे इलेक्ट्रिक दरवाजे आहेत तर 4 दरवाजे हे ॲटोमॅटिक दरवाजे आहेत. दर धरणाची पातळी जी आहे ही या ठिकाणी पावसामुळे जर फुल झाली तर हे पाणी साठा काढण्यासाठी जे आहेत हे महत्त्वपूर्ण काम जे आहे ते दरवाजे करत असतात. कॅमेरामन मनोज जायकरसह मी रामनाथ दवणे, शहापूर.